हाय पुरण, बघा नाव क्वेश्चन नंबर 15 पण काय बघतं, याच्यात वेगळं काय? गुडविल रेज करायचे आणि गुडविल राईट ऑफ नाही करायचं, तसंच ठेवायचं. जसं की आपण क्वेश्चन नंबर 4 काय केलं होतं, एका साईडने गुडविल रेज केलं होतं आणि दुसऱ्या साईडने गुडविल राईट ऑफ केलं होतं. का? कारण की नवीन पार्टनर गुडविल आणू शकत नाही म्हणून. इथे पण सेम तसंच आहे, गुडविल रेज करायचे पण राईट ऑफ नाही करायचं, म्हणजे गुडविल ॲसेटला दिसणार. कारण की गुडविल एक आपली ॲसेट आहे, गुडविल एक प्रकारची इनटँजिबल ॲसेट आहे. तर जर ती राईट ऑफ नाही केली तर बट ऑबियस आहे गुडविल आपल्याला कुठे बॅलन्सशीटलाच ठेवावं लागणार आहे. असा प्रॉब्लेम आपण क्वेश्चन नंबर 3 असं आपण सोल्युशन क्वेश्चन नंबर 3 तर क्वेश्चन नंबर 3 आपण त्या सगळ्या गोष्टी पाहिल्या होत्या. आज या प्रॉब्लेममध्ये काय करायचं आहे, तर तुम्हाला आठवत असेल की थेरी व्हिडिओमध्ये आपण गुडविल व्हॅल्युएशन शिकलो होतो ॲव्हरेज प्रॉफिटनुसार. गुडविल व्हॅल्युएशन शिकलो होतो आपण ॲव्हरेज प्रॉफिटनुसार. तर ॲव्हरेज प्रॉफिटनुसार आज गुडविल पहिले कॅल्क्युलेट करायचं आहे आणि गुडविल रेज करायचं आहे आणि राईट ऑफ करायचं नाही आहे. म्हणजे राईट ऑफ करायचं नाही आहे म्हटल्यावर नवीन प्रॉफिट शेअरिंग रेशो काढायची गरज नाही आहे. ठीक आहे, तर बघा आता राणा आणि कांदे वर पार्टनर्स वर शेअर प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 3/5 and 2/5. ऑन द फॉलोइंग 31 March 2004 देअर बॅलन्स शीट वॉज ॲज फॉलोज. द बॅलन्स शीट सन्डे क्रेडिटर्स 15,000 रिझर्व फंड दिलेलं आहे ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये ओल्ड पार्टनरला वाटा बिंदास. ठीक आहे, सो कॅपिटल राणा अँड कांदे, राणा इज 36,000, कांदे इज 24,000 रुपीज, सो लायबिलिटी इज ओव्हर. बँक बॅलन्स 250 दिलेला आहे, सन्डे क्रेडिटर्स 250 दिलेली आहे, सन्डे डेटर्समध्ये 250 RD दिलेली आहे, बाहेर आलेली 20 to 250. स्टॉक दिला आहे, इन्व्हेस्टमेंट दिली आहे, प्लांट दिला आहे, बिल्डिंग दिला आहे, ॲज युजुअल नेहमीप्रमाणे. ज्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे इनर, ज्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही आहे तो आउटर. कळलं? नाव ऑन 1 April 2004 मिस्टर होगडे ठीक आहे, सो होगडे वॉज ॲडमिटेड ऑन पार्टनरशिप फॉर्म ऑन द फॉलोइंग टर्म्स. ही शूड ब्रिंग 16,650 ॲज इज कॅपिटल फॉर 1/5 शेअर इन फ्युचर प्रॉफिट. सो व्हॅल्युएशन ऑफ गुडविल, म्हणजे आज व्हॅल्युएशन करायचं गुडविलचं आणि त्याचा शेअर किंवा एन्टायर गुडविल असं नाही आहे, फक्त त्याचा शेअर्स काढायचा असं नाही आहे, एन्टायर गुडविल दिलेलं आहे आणि एन्टायर गुडविल काय करायचं बाळांनो, आपल्याला रेज करायचं आहे बिटवीन ओल्ड पार्टनर्समध्ये. सो व्हॅल्युएशन ऑफ गुडविल ऑफ द फर्म टू बी मेड ॲट ट्वाईस ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. ट्वाईस ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट म्हणजे नंबर ऑफ इयर परचेसेस. कळलं? नंबर ऑफ इयर परचेसेस दिलेले बाळांना आपल्याला ते, तर एकच मिनिट त्याला बोल्ड करतो. ट्वाईस ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट म्हणजे नंबर ऑफ इयर परचेस दिले म्हणजे ॲव्हरेज प्रॉफिट काढायचा आणि त्याला मल्टिप्लाइड विथ 2 करायचं म्हणजे आपलं गुडविल येईल. सो ॲव्हरेज प्रॉफिट काढायसाठी पाठीमागच्या 3 आपल्याकडे प्रॉफिट हवे, तर ते दिले. प्रॉफिट वर ॲज फॉलोज 2, 3, 16,000, 2, 3, sorry, 3, 4, 16,000, 2, 3, 27,000 and 1, 2, 24,500. This is the 3 profit. And goodwill account raised in the books of accounts. Goodwill raised karayche books of accounts madhe. Write off karayche nahiye. Write off nahi karayche mhanlyavarti maji asset disnar. Hi maji dusri kiwa tisri vel sangaychi ithe aapla. So before admitting the Hogade, RDD to be raised up to 500 only. RDD already 250 ahe. Te mhantat 250 varun 500 kara. Manje additionally aapyala fakt 250 karave lagnar. कारण की 250 ऑलरेडी केलेली आहे. आपल्याला अजून किती करावी लागणार? 250. म्हणजे नवीन प्रोव्हिजन किती आली? फक्त 250 rupees. क्लोजिंग स्टॉक टू बी व्हॅल्यूड ॲट ₹7,500. तो क्लोजिंग स्टॉक ऑलरेडी बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये बघा, बॅलन्सशीटमध्ये 8,500 आहे. तुम्हाला 7,500 करायचं आहे म्हणजे तुम्हाला कमी करायचं आहे, म्हणजे लेस करायचं आहे, म्हणजे तुमचा लॉस रिटर्न ऑफ करायचा आहे 1,000. बिल्डिंग टू बी ॲप्रिसिएटेड बाय 5% बघा, संपलं. एक ॲडजस्टमेंट एक्स्ट्रा आली गुडविलची तर लगेच त्यांनी प्रॉब्लेम संपवून टाकला. सो गुडविल टू बी ॲप्रिसिएटेड बाय 5%. ओके, गुडविल आपण ॲप्रिसिएट करू बाय 5%. संपला प्रॉब्लेम बाळांनो. इव्हन दो फक्त 5 आपण प्रॉब्लेम वाचला, 5 सुद्धा नाही झाले. मला इथे कळतं की आपले 4 झाले, 4 आपण प्रॉब्लेम वाचला सुद्धा, कुणासुद्धा केला. फक्त एक नवीन ॲडजस्टमेंट आहे ती म्हणजे गुडविलची. या व्यतिरिक्त दुसरी असली कुठलीही वेगळी रॉकेट सायन्स असली कुठली ॲडजस्टमेंट नाही आहे आणि येणार पण नाही, कारण की हे ठरलेलं आहे. बरोबर आहे? तर चला सर्वात पहिले आपण एक काम करूया, फॉर्मॅट ड्रॉ करून घेऊया. तर ॲज युजल प्रॉब्लेम नंबर 15 प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंट स्टॉप करून बघून घ्या. ठीक आहे, डिस्ट्रीब्युशनची गरज नाही आहे. पार्टनर्स कॅपिटल ड्रॉ करून घ्या स्टॉप करून. ठीक आहे, लाईन काउंट करून घ्या. देन बँक अकाउंट अँड कॅश अकाउंट
goodwill account and the balance sheet of, जर इथे बॅलन्स शीट दिसते बघा, बॅलन्स शीटच्या नंबर ऑफ लाईन्स ड्रॉ करून घ्या, कळलं, आणि लिहून घ्या सगळं, आणि हे सगळं शांततेत व्हिडिओ स्टॉप करून ड्रॉ करून घ्या. तर हे सगळं झाल्यानंतर आपल्याला आता वर्किंग नोट पहिली करायची. तर वर्किंग नोट कुठली करायची आहे? तर गुडविलची, ठीक आहे, ती तर महत्त्वाची आहे ना वर्किंग नोट. छान शांततेत व्हिडिओ स्टॉप करून सगळ्या गोष्टी ड्रॉ करून घ्या आणि मगच माझ्यासोबत लिहायला सुरुवात करा, ठीक आहे. सो गुडविलची वर्किंग नोट वा नो हे बघा इथे केले मी, डन. सो फर्स्ट ऑफ ऑल काय लिहिणार आपण? सो ॲज काय लिहिणार? वर्किंग नोट फॉर व्हॅल्युएशन ऑफ गुडविल, डन. सो त्यात मला सर्वात पहिले काय फाइंड आउट करायचं? तर फर्स्ट ऑफ ऑल आय हॅव टू फाइंड आउट ग्रॉस प्रॉफिट, डन. सो ग्रॉस प्रॉफिट चुकून तोंडात आलं, ॲव्हरेज प्रॉफिट फाइंड आउट करायचं. तर ॲव्हरेज प्रॉफिटसाठी पाठीमागच्या 3 वर्षाचा प्रॉफिट दिलेला आहे, 2-3-16,000, 3-4-16,000, 2-3-27-1-2-24-500. सो कम टू द, नाव लुक हिअर, व्हेरी इझी वे. सो नाव द टोटल ऑफ ऑल दीज 3 प्रॉफिट डिवाइड बाय नंबर ऑफ इयर्स इज 3. सो विल यू गेट हिअर ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ रुपीज 22,500. सो दिस इज द ॲव्हरेज प्रॉफिट. किती सिंपल आहे ना? या तिघांची टोटल, त्याला डिवाइड बाय 3. सो किती आले? 22,500 इज ॲव्हरेज प्रॉफिट. देन व्हॅल्युएशन ऑफ गुडविलचा फॉर्म्युला काय असतो? सो व्हॅल्युएशन ऑफ गुडविल म्हणजे काय? ओफो, डिरेक्टली आलं का? त्याच्या अगोदर फॉर्म्युला यायला पाहिजे होता. सो व्हॅल्युएशन ऑफ गुडविलचा फॉर्म्युला काय? व्हॅल्युएशन ऑफ गुडविल इज इक्वल टू द ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर पर्चेसेस. ॲव्हरेज प्रॉफिट म्हणजे 22,500, नंबर ऑफ इयर पर्चेस म्हणजे 2 टाइम्स. सो बघा इथे मेड ट्वाईस ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट, म्हणजे इथून पुढे भविष्यात मला 2 वर्ष असाच प्रॉफिट राहील, म्हणून ते माझं गुडविल. कारण की माझा बिझनेस ऑलरेडी एवढा सेट आहे की त्यात काय बांधतो की 3 वर्षाचा ॲव्हरेज काढल्यानंतर 22,500 येतो आणि इथून पुढचे 2 वर्ष हा प्रॉफिट कंटिन्युअस तुम्हाला होत राहील, म्हणून त्यांनी इंटू नंबर ऑफ इयर्स किती केले? 2. काय काय मुलं गाढवासारखं परत 3 करतात. जर गाढवासारखं 3 केलं तर परत याचीच टोटल तुमच्याकडे येणार आहे, म्हणजे ते घेऊन फायदा होईल का? नाही आहे. तर नंबर ऑफ इयर पर्चेसेस सेपरेटली प्रॉब्लेममध्ये दिलेले असतात, ते व्यवस्थित काउंट करा. सो 22,500 × 2 केलं तर 45,000 रुपीज इज माय गुडविल. सो गुडविल आल्यानंतर आपल्याला काढायचं की शेअर ऑफ न्यू पार्टनर. द शेअर ऑफ न्यू पार्टनर जर काढायचं झालंच तर किती येणार? तर बघा, एक्स्ट्रीमली सॉरी, कलर वेगळा घेतो. सो शेअर ऑफ न्यू पार्टनर, शेअर ऑफ न्यू पार्टनर, तर शेअर ऑफ न्यू पार्टनर कसा काढायचा? कारण की तो वन फ्युचरमध्ये तो किती याला ॲडमिट झाला आहे, बघा 1/5 शेअरला ॲडमिट झाला आहे, बरोबर आहे. सो 1/5 शेअरला तो ॲडमिट झाला आहे, पण आपल्याला शेअर ऑफ न्यू पार्टनर काढायची गरज नाही आहे. पण तरी मी तुम्हाला देतो काढून की शेअर ऑफ न्यू पार्टनर आपण का काढला आहे, ठीक आहे, एक फ्युचर रेफरन्स म्हणून, करेक्ट. थांबा बाळांनो, एकच मिनटं थांबा, प्रॉब्लेम काय मला एकदा बघू द्या. आपण शेअर ऑफ न्यू पार्टनर का करतोय? गुडविल रेज, ओके, अँड गुडविल. हां, तर इथे चुकून माझ्याने झाले, पण चला ठीक आहे, मी तुमच्यासाठी शेअर ऑफ गुडविल काढून ठेवतो, काही गरज नाही आहे. मी तुम्हाला तेच सांगतो, मला 45,000 वर होतं, कारण की मला गुडविल 45,000 रेज करायचं आहे. तर शेअर ऑफ गुडविल ऑफ द न्यू पार्टनर किती यायला पाहिजे? 45,000 × 1/5, 9,000. हा फक्त तुमच्या माहितीसाठी दिला आहे, हा फक्त कशासाठी दिला आहे? तुमच्या माहितीसाठी दिलेला आहे, बाकी त्याची काही गरज नाही. का? कारण की आपण फक्त आज गुडविल रेज करणार आहे, ते म्हणजे टोटल गुडविल. टोटल गुडविल फॉर्मचं किती आहे? 45,000. ही ॲडिशनली तुम्हाला सांगितलं की का, या 9,000 या प्रॉब्लेमशी काहीही संबंध नाही आहे, पण मी तुम्हाला ते ॲडिशनली द्यावं म्हणून ते दिलं आहे. तसं बघितलं तर गुडविल फक्त रेज करायचं होतं, बरोबर आहे. सो गुडविल किती रेज करायचं आपल्याला? 45,000 रेज करायचं आहे, 9,000 नाही. तर रेज करताना कोण रेज करणार? तर रेज करताना ओल्ड पार्टनर रेज करणार. रेज करताना कोण रेज करणार? ओल्ड पार्टनर रेज करणार. राईट ऑफ करायचं नाही, त्यामध्ये ॲज इट इज आपल्या बॅलन्स शीटला दिसेल. आणि परत एकदा सांगतोय, प्रॉब्लेमकडे टर्न व्हायच्या अगोदर परत सांगतोय की ह्या 9,000 काही संबंध नाही आहे. 9,000 जस्ट इन्फॉर्मेशन म्हणून की नवीन पार्टनर जर कधी कॅशमध्ये आणायचं ठरवलं तर तो किती आणेल? 9,000 आणेल. पण इथे तसं कुठलंही त्याने कॅशमध्ये आणलेलं नाही आहे, गुडविल आपल्याला रेज करायचं, ठीक आहे. सो 45,000 इज माय फायनल आन्सर, गुडविल रेज करायचं आहे. चला, तर गुडविल रेज करायचं ठरलं आहे आपलं, तर सर्वात पहिले आपण काय करूया? लायबिलिटी साईडने जाऊया.
लायबिलिटी साइड ने गेल्यावर आपल्याला बाय बॅलन्स ब्रॉट डाउन दिसेल, तर बाय बॅलन्स ब्रॉट डाउन आपल्याला किती दिसायला हवा, तर बघा बाय बॅलन्स ब्रॉट डाउन 36,000, 24,000 आणि 0. तसाच रिझर्व फंड दिलेला रिझर्व फंड ओल्ड पार्टनरचा ओल्ड रेशोमध्ये वाटायचा आहे. सो बघा ओल्ड पार्टनरचा ओल्ड रेशोमध्ये वाटला आहे, सो रिझर्व फंड 3,000 and 2,000, कारण की रेशो काय दिलेला त्यांनी 3:2 आणि रिझर्व फंड किती आहे 5,000. 5,000 3:2 मध्ये वाटला म्हणजे 5,000 divided by 5 into 3, 5,000 divided by 5 into 2. सो रेशोमध्ये आपण वाटला, रेशोमध्ये वाटल्यानंतर नंतर काय बांधणो, कॅपिटलचे बॅलन्स दिल्यानंतर क्रेडिटर्स, क्रेडिटर्सवर आज कुठली ॲडजस्टमेंट नाही आहे, सो डिरेक्टली क्रेडिटर दिसणार कुठे, आपल्याला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आउटर कॉलमला दिसणार. डन. त्याच्यानंतर बाळांनो आपण लिहूया बिल्डिंग, सो बिल्डिंग इनर कॉलमला बिकॉज ऑफ द बिल्डिंग इज ॲप्रिसिएटेड. सो त्यानंतर दिलेली आहे प्लांट अँड मशनरी, प्लांट इज 15,000, प्लांटवर कुठली ॲडजस्टमेंट दिलेली नाही आहे. तर बघा प्लांटवर कुठली ॲडजस्टमेंट दिलेली नसल्यामुळे मी डिरेक्टली प्लांट आउटर कॉलमला लिहितो आहे आणि मध्ये एक वेळ ओळ सोडलेली काही गरज नाही आहे, माझी ज्यांनी सुटल्या गेली तुम्ही सोडली तर सोडा, नाही तर नका सोड. इन्व्हेस्टमेंट 12,000, डोंट हॅव एनी ॲडजस्टमेंट. डेटर हॅविंग अन ॲडजस्टमेंट, ओके. सो सन्ड्री डेटर्स ॲडजस्टमेंट आहे म्हणून इनर कॉलमला लिहिली. त्यानंतर स्टॉकवर सुद्धा ॲडजस्टमेंट आहे म्हणून स्टॉक इनरला लिहिलं आहे. दॅट्स इट, बाकी कशावर ॲडजस्टमेंट नाही आहे, फक्त आता एकच बॅलन्स लिहायचा राहिला कॅशचा. या इकडे लिहूया कॅशच्या बॅलन्समध्ये, कॅश लिहिणार आपण टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 250. नवीन पार्टनरने येताना गुडविल किती आणलं, 16,650 रुपये आणले. सो चला 16,650 रुपये गुडविल आणले, सो लिहूया आपण टू कॅश 16,650. नवीन पार्टनरने आणलं, सो मी इथे गाडवासारखं टू कॅश लिहिलं आहे, पण इथे टू कॅश लिहायला नको, मी गाडवासारखं चुकलो आहे. बघा कॅशमध्ये कॅश कधी येत नाही, ओघडे कॅपिटल अकाउंट लिहायला पाहिजे, कॅपिटल उघडे कॅपिटल अकाउंट लिहिलं 16,650. आणि उघडे कॅपिटल वाढणार कारण की त्यांनी बिझनेसमध्ये कॅश आणली, म्हणून आपण काय लिहिलं बाळांनो, कॅपिटल लिहिलं आहे. किती लिहिले बाळांनो आपण तिथे कॅपिटल 16,550 लिहिले. डन. आता बाळांनो बघा की नेक्स्ट ऍडजस्टमेंट कशाची होती, व्हॅल्युएशन ऑफ गुडविल अँड गुडविल रेज इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. गुडविल बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये काय करायचं आपल्याला, रेज करायचं. गुडविल बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये काय करायचं बाळांनो आपल्याला, रेज करायचं, रेज. मग मला गुडविल अकाउंट बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये रेज करायचं असेल तर काय केलं पाहिजे, तर बघा मी पहिले लिहिणार बाय गुडविल. काय लिहिलं बाळांनो, बाय गुडविल इन देअर ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो. ठीक आहे, पण किती करणार बाळांनो आपण, ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो मी केले तुम्हाला किती करणार, गुडविलची आपण वर्किंग नोट केलेली आहे, करेक्ट. वर्किंग नोट केल्यानंतर आपलं गुडविल किती आलं होतं, 45,000 आलं. आणि मी 9,000 पण काढलं होतं, पण सांगितलं होतं की 9,000 संबंध इथे नाही आहे, बरोबर आहे. 9,000 इथे संबंध नसल्यामुळे गुडविल अकाउंट रेज होणार, पण किती रेज होणार, 45,000 रुपीज रेज होणार, करेक्ट. सो गुडविल अकाउंट रेज होणार 45,000, तर 45,000 मी रेज केले 17,000 and 18,000, टोटल घ्या 45,000 येते. ठीक आहे, ही पण ॲडजस्टमेंट होती, याला पण येलो कलर करतो. बघा कसं, 45,000 divided by काय करणार, 45,000 divided by 5, 5 का रेशोची टोटल 5 येते, इंटू 3, 45,000 divided by 5, 9,000 येतात, 9,000 into 3, 27,000, 9,000 into 2, 18,000 गुडविल इज काय बांधणो आपल्याकडे आलं. म्हणजे थोडक्यात आपण गुडविल काय केले, रेज केले. गुडविल रेज का केलं, कारण की नवीन पार्टनरने गुडविल बिझनेसमध्ये आणलेलं नाही आहे. मग नवीन पार्टनरने गुडविल बिझनेसमध्ये नाही आणलं तर मग गुडविल आपली काय झाली, गुडविल अकाउंट रेज केलं ना, तर गुडविल अकाउंट रेज करताना एंट्री काय केली आपण, की गुडविल वाढवलं, मग पार्टनरशिप क्रेडिटला लिहिलं. गुडविल आपण वाढवलं, पार्टनरशिप कुठं लिहिलं आपण, पार्टनरशिप क्रेडिटला लिहिलं, बरोबर आहे. मग पार्टनरशिप क्रेडिटला लिहिलं म्हटल्यावर पार्टनरचं कॅपिटल वाढलं आणि बिझनेसमध्ये गुडविल आलं. सो एंट्री होणार गुडविल अकाउंट डेबिट, गुडविल अकाउंट डेबिट 45,000 टू ओल्ड पार्टनर्स, गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर. म्हणून गुडविल मध्ये टू ओल्ड पार्टनर, तर पार्टनर मध्ये बाय गुडविल. बघा गुड आपण पार्टनर मध्ये काय लिहिले, पार्टनर मध्ये काय लिहिले, गुडविल अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटलला, तर
पार्टनर्स कैपिटल मध्ये बाय गुडविल लिहिलं, राणाच्या कॉलम मध्ये कांदेच्या कॉलम मध्ये लिहिलं का? कारण की ओल्ड पार्टनरने तर गुडविल सॉरी न्यू पार्टनरने तर गुडविल आणलेलं नाहीये, म्हणून गुडविल रेज करायचं, रिटर्न ऑफ करायचं नाहीये. सो गुडविल अकाउंट मध्ये या, गुडविल अकाउंट मध्ये मीच तुमच्यासोबत लिहितो. आता बघा टू सॉरी आपण लिहूया इथे इंक टाकतो आधी मी. सो टू, सो टू कोण कॅपिटल देणार? टू राणा कॅपिटल, बरोबर आहे? कारण की राणाचं कॅपिटल यांनी वाढलं. कितीने वाढलं राणाचं कॅपिटल? 27,000 वाढलं. मग इथे काय लिहिणार तू? टू कोण रे बांधणं? टू कांदे कॅपिटल, करेक्ट. सो तू कांदे कॅपिटल अकाउंट, त्याचं कॅपिटल पण वाढलं. कितीने वाढलं? 18,000 वाढलं, बरोबर आहे? मग आता मला तुम्ही सांगा त्याची टोटल किती झाली? 45,000, करेक्ट आहे ना? 45,000 टोटल. हीच आपण टोटल 45,000 इथे लिहूया. गुडविल राईट ऑफ केलं का? नाही, गुडविल राईट ऑफ नाही केलं, म्हणून काय दिसणार? बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, सॉरी बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. सो बाय बॅलन्स कॅरीड डाऊन किती दिसणार? 45,000 असं का? कारण की गुडविल राईट ऑफ केलं असतं, इथून निघून केलं असतं. पण गुडविल राईट ऑफ केलंच नाही ना आपण. गुडविल राईट ऑफ नाही केलं, राईट ऑफ केलं असतं तर आपल्याला न्यू PSR काढावं लागलं असतं. आणि न्यू PSR ने आपण राईट ऑफ केलं असतं. राईट ऑफ म्हणजे बिझनेसमधनं काढून टाकणे. पण बिझनेसमधनं काढून नाही टाकायचं, त्यांनी सांगितलं की गुडविल अकाउंट बिझनेसमध्ये दिसलं पाहिजे. हे दिसतंय, इथे दिसतंय, आणि गुडविल अकाउंट ॲसेटला सुद्धा दिसलं पाहिजे. का? कारण की ती आपली काय बाळांनो? ॲसेट आहे. मग ॲसेटला बघा मी गुडविल अकाउंट लिहितो, ठीक आहे? तर या इथे आपण लिहूया गुडविल, बरोबर आहे? सो गुडविल आपली ॲसेट किती बाळांनो? 45,000 इज माय ॲसेट ऑफ द गुडविल, लिहिलं. राईट ऑफ केलं असतं तर ॲसेटला आलं नसतं. रेज करायचं ओल्ड पार्टनरमध्ये, राईट ऑफ करायचं न्यू पार्टनरमध्ये, पण आजच्या प्रॉब्लेममध्ये फक्त आणि फक्त गुडविल रेज करायला सांगितले. आणि जेव्हा गुडविल फक्त आणि फक्त रेज करायला सांगतात तेव्हा गुडविल ॲसेटला दिसतं आणि पार्टनरचं कॅपिटल वाढतं. दॅट्स इट, याच्या व्यतिरिक्त काही होत नाही. डन. नंतर बिल्डिंगची ॲडजस्टमेंट आहे. बिल्डिंग ॲप्रिसिएटेड बाय 5% 1,100. सँडिटेटरची प्रोव्हिजन 250 वाढवायची म्हणजे 500 करायची. जुनी ऑलरेडी 250 होती म्हणजे नवीन फक्त 250 करायची. स्टॉक त्यांनी 7,500 होता, सॉरी 8,500 होता, 7,500 करायला सांगितलं आहे. सो स्टॉक इज रिटर्न ऑफ बाय ₹1,000. डन. तर चला बांधू, खूप सोपा प्रॉब्लेम आहे. फक्त गुडविल थोडंसं कधी कधी डिफिकल्ट जातं बांधू, पण थोडासा समजायचा आपण सुद्धा प्रयत्न करायचा. तर आता बघा, सो RDT तुम्हाला किती दिसणार? RDT फक्त इथे दिसणार 250. का? 250 ऑलरेडी होता, नवीन फक्त 250 करायचा आहे. देन स्टॉक 1,000 काय झालेला आहे? डेप्रिसिएट झालेला आहे. आणि मशिनरी फक्त ॲप्रिसिएट, सॉरी बिल्डिंग फक्त ॲप्रिसिएट झालेली आहे. बस याच्या व्यतिरिक्त इथे काहीच नाही. बघा किती सोपा प्रॉब्लेम. फक्त नवीन ॲडजस्टमेंट काय होती? गुडविल व्हॅल्यू करायचं, 45,000 होतं, 9,000 नाही, 45,000 रेज करायचं आणि बॅलन्स शीटला लिहायचं. नेहमी लक्षात ठेवा, गुडविल रेज केलं तर राईट ऑफ नसेल केलं तर बॅलन्स शीटला दिसणार. गुडविल रेज केलं जर राईट ऑफ करायचं असेल तर बॅलन्स शीटला दिसणार नाही. आपल्या सगळ्या ॲडजस्टमेंट आता झालेल्या आहेत. मग आपण आता एकच काम करणार आहे, जस्ट वी हॅव टू टेक द टोटल. अँड टोटल घेताना आपण बघा कुठली साईड मोठी आहे. सो मला टोटल घेताना साईड मोठी दिसते बाळांनो. कुठली? एकच मिनटं. सो मला साईड दिसते कुठली बाळांनो? डेबिट साईड मोठी दिसते. सो कम टू द डेबिट साईड. तीच आपण क्रेडिटला मांडणार, 1,250. आणि मला हा प्रॉफिट अँड जो काही लॉस असेल बिकॉज ऑफ द डेबिट साईड इज ग्रेटर दॅन क्रेडिट साईड, सो देअर विल बी द कन्फर्म लॉस ऑफ ₹150, करेक्ट 1,100 आहे. हा लॉस दोन पार्टनरला वाटायचा असतो. बघा राणा अँड कांदे, 150 डिवाइडेड बाय 5 इंटू 3 किती बाळांनो? आपण 2 केले. सो बाळांनो काय केलं आपण? जस्ट आपण डिस्ट्रीब्युशन केले प्रॉफिटचं, बरोबर ना? प्रॉफिटचं काय केलं बाळांनो? आपण डिस्ट्रीब्युशन केलं. दुसरं काय केलं ना बाळांनो? किती रुपये झाला? 90 रुपीज. आणि इकडे किती आला? 60 रुपीज. सो 150 आपण डिस्ट्रीब्युट केले इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो ओल्ड. कारण की हा जो लॉस आहे हा कोणाचा आहे? ओल्ड पार्टनरचा आहे. कोणाला जाणार? ओल्ड पार्टनरलाच जाणार आहे. कारण की नवीन पार्टनर म्हणतो हे जेव्हा तुम्ही केलं तेव्हा मी इथे नव्हतो, कळलं? सो राणा आणि कांदेला लॉस झाला आहे, त्याच्यामुळे आपल्याला लॉस हा
कैपिटल त्यांचं कमी करावं लागणार. सो त्यांचं कॅपिटल आपण कमी करतोय बाय दॅट अमाऊंट. सो प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट 90 and 60, करेक्ट 92. आता बघा की कॅपिटलची कुठली टोटल मोठी वाटते. सो बट ऑबियस आहे कॅपिटलची टोटल आहे क्रेडिट साईड मोठी. अगेन पुट इन टू द डेबिट साईड येस ऑर नो. आणि 66 and 44,000 90 and 60 लेस झाले. सो तुम्हाला असं वाटत नाही का की कॅपिटल आपल्याकडे उरणार आहे, किती उरणार आहे? ओके सो बघा कॅपिटल किती उरणार आहे. 65,910, 43,940 and 16,650. ही काय आहे? फर्मची लायबिलिटी आहे. फर्मची लायबिलिटी का? कारण की पार्टनरचे एवढे बॅलन्स उरलेले आहेत. ठीक आहे, तर फर्मच्या लायबिलिटी झाली ना. याची टोटल घेऊ 16,800, बरोबर आहे. याची टोटल लगेच घेऊया म्हणजे आपल्याला तिकडे बॅलन्स शीट लगेच टॅली होईल. आणि इथे पण 16,800 डन. आणि बाय बॅलन्स किती येणार इथे? तर बाय बॅलन्स माझ्या मते यायला पाहिजे तेवढाच, कारण की आपण पेमेंट कुठल्याही प्रकारचं केलेलं नाही आहे. सो बाय बॅलन्स कॅरी डाऊन 16,800 ओनली. अंडरस्टूड? ओके सो गुडविल अकाउंट आपण मगाशीच टॅली केलेलं आहे. आता फक्त एकच गोष्ट लिहायची राहिली. कॅश ॲट बँक 25,800 कुठून आला? सॉरी, कॅश ॲट बँक 16,800 यायला पाहिजे. तो लिहिला मी 16,800 डन. आणि पार्टनरचं कॅपिटलसुद्धा लिहूया आपण. बघा राणा जे वरती दिले तेच बघा, तुम्हीच बघा, आपण चेक करूया. 65,910, 43,940, 16,550 तेच आपण कॅपिटल ॲज इट इज लिहिलेलं आहे. फक्त आपल्याला काय घ्यायची बाळांनो, आता इथे जस्ट वी हॅव टू टेक द टोटल ऑफ ऑल ॲसेट्स अँड लायबिलिटीज डन. सो चला गिव युअर टोटल. टॅली होईल का आपला? येस डेफिनेटली. 1,41,400 अँड हिअर अगेन 1,41,400 इज अ टॅलीड फिगर ऑफ क्वेश्चन नंबर 15 डन. सो द नेक्स्ट प्रॉब्लेम वी विल सी इन नेक्स्ट व्हिडिओ. अप टू